सावडी उपनगर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचे तसेच नवीन सभागृहाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रमुख दादा इदाते म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं रेणावीकर माध्यमिक विद्यालय सावेडी या शाळेच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं उद्घाटन आणि नूतन सभागृहाचं कैलासवासी दामोदर माधव तथा दामूअण्णा दाते सभागृह असा नामकरण सोहळा संपन्न झाला. यावेळी परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नूतन सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की चांगले विचार, चांगले कार्य आणि ध्येयप्राप्तीची निश्चिती ज्याच्याजवळ आहे असे लोकच महान कार्य करू शकतात. या प्रसंगी राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते, उद्योजक दौलतराव शिंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, सुधीर भोसले, आनंद कुलकर्णी, चंद्रकांत रेणावीकर, अंजना गायकवाड, भाऊ बडधे तसंच आरएसएसचे प्रांत संघ संचालक नाना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कदाचित संस्था असावी किंवा ज्याच्यामध्ये पुण्यातल्या प्रतितेश लोकांनी किंवा 150 वर्षापेक्षा जास्त शिक्षणाची परंपरा असलेल्या एका संस्थेने एक स्पर्श केला तो भविष्यामध्ये नगरच्या शैक्षणिक क्षेत्राला एका ठराविक उंचीवर नक्कीच घेऊन जाईल अशी आशा वाटते. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष, विविध पदाधिकारी, आपल्या नगरमधील सर्व प्रतितयश नागरिक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नगरला ही जी काही एक देणगी मिळाली ती तुम्हाला आम्हाला सर्वांना भविष्यामध्ये फायद्याची ठरेल. या नवीन वास्तूच्या उभारणीमुळं जो आपल्याला फायदा होणार आहे तो भविष्यामध्ये निश्चित फायद्याचा ठरेल. या कार्यक्रमाला आणि ह्या नवीन उपक्रमाला मी माझ्या वतीने आणि माझ्या उद्योग समूह तसेच आनंद एज्युकेशन सोसायटी व आमची MIDC मधील उद्योजकांची आम्ही संघटना या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी मान्यवरांनी प्रतिमांचं पूजन करत कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर मान्यवरांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब जाधव यांनी देखील त्यांचे विचार मांडलेत. या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली या इमारतीची, त्याचं उद्घाटन झालं, त्यावेळेस योगायोगाने मलाच बोलवलेलं होतं. त्यावेळेस काही विषय मी बोललो होतो, कारण ज्यांच्या नावाचं सभागृह आपण करतोय त्या संदर्भात माहिती दिली होती. आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपले जैन साधू आदर्श ऋषीजी महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठरला. आणि परवा मला आपल्या या अध्यक्षांचा नाही राजीवजींचा फोन आला, सहस्त्रबुद्धेंचा, की तुम्हालाही आज पुन्हा बोलायचं, व्यासपीठावर थांबायचं. थांबत असताना त्यांनी आणखीन एक त्याला बंधनही टाकलं होतं.
बोलायचं ते दामोहांना दात्यांच्या संदर्भात बोलायचं. त्यामुळे जरा थोडासा विचार करायला लागलो मी, म्हणजे माझ्यासारख्याला तरी येतो. कारण दामोहांना दाते जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून या जिल्ह्यात आले ते साल होतं 1952. आणि माझं जन्माचं सालही तेच आहे. म्हणजे म्हटलं तर मला जन्मापासून ते ओळखत होते आणि मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी त्यांना पाहत होतो. त्यामुळे विविध पद्धतीने ते काही बालमन असेल त्या काळातलं तसं त्यांचं एक ऑब्झर्वेशन अवलोकन किंवा मला जे काही समजले त्याच्या आधारावर मी काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या बाजूने दामोहांनांचा जर विचार केला तर दामोहांनांचे वडील रेल्वेमध्ये सर्व्हिसला होते, त्यामुळे श्रीरामपूर कोपरगाव अशा ठिकाणी त्यांची सर्व्हिस झाली. योगायोगे दामोहांनांचा जन्म याच जिल्ह्यातलाच आहे, श्रीरामपूरलाच त्यांचा जन्म झालेला होता. 50 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रचारक म्हणून बाहेर पडले, बाकी सगळं शिक्षण त्यांचं मुंबईत झालं आणि मुंबईतनंच संघाचे प्रचारक म्हणून डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पूर्ण केला VJTI मधनं आणि ते संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. भिकुजी इदाते यांनी यावेळी दामोहांना दाते यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहल उपाध्ये यांनी केलंय. करणारे एक शिक्षक होते. राष्ट्र संवर्धन करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन केलं पाहिजे याचे मूर्तिमंत आदर्श म्हणजे दामोहांना दाते होते. आणि त्यामुळे त्यांचं जीवन एका विचारासाठी, एका संस्कारासाठी, देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी, त्याचं नियोजन करण्यामध्ये प्रामुख्याने भाग घेणाऱ्या, अथक परिश्रम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांपैकी दामोहांना दाते महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण नाव, एक वृत्ती, एक विद्यापीठ म्हणजे दामोहांना दाते. कर्मधर्म संयोगाने सुमारे 30 वर्ष मी त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या कालखंडामध्ये झालेले विविध प्रकारचे विचार, विविध प्रकारच्या वैचारिक उलाढाली, विविध प्रकारचे निर्णय, संघ आणि विचारधारेने घेतलेले विविध प्रकारचे कार्यक्रम, त्या कार्यक्रमामागची प्रेरणा, त्या कार्यक्रमामागची शक्ती, त्या कार्यक्रमामागचा कार्यकारण भाव हा अत्यंत अचूकपणे महाराष्ट्रात ज्याने टिपला आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर पोचवला असे दामोहांना दाते होते. अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे, सेक्रेटरी संतोषी देशपांडे, या शाळेचे महामात्र सुधीरजी भोसले, या शाळेचे तीनही मुख्याध्यापक श्री ग्रेणाविकर, समोर बसलेल्या अन्य मान्यवर महेसोचे नियामक मंडळाचे सदस्य, पालकवर्ग, पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्र, महेसोच्या रेणाविकर विद्यालयाच्या नवीन बांधकाम आणि नूतन सभागृहाचं उद्घाटन हे आत्ताच पार पडलं आणि ह्या प्रसंगासाठी आपण सर्वजण जमलेले आहात. प्रतिनिधी वैभव घोडके, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, अहमदनगर.